ती बाळंतपणामध्ये मेली. तर ती मग आवाज देत नाही, उतरत नाही. त्यांनी असं पाठीमागे बघितलं तर रिक्षात कोण नाही. त्याला एक झलक वर दिसला, त्याच्या मित्राच्या शोल्डर वर भूत बसलं. होडी बुडाली आणि त्या तिकडे ना नवरा नवरी बुडून मेली. पण त्या गावात त्या नदीवर आहे ना, दर आंबोश्या पौर्णिमेला आहे ना वाजंत्री वाजते. सर्वांना नमस्ते. नमस्ते नमस्ते. तर इथे आहे आज पार्ट टू हॉरर शॉर्ट फिल्म भूताचे स्टोरीज. आम्हाला लास्ट टू स्टोरीज आम्ही टायटल का टाकला होता की आम्हाला बाथरूम मध्ये दिसला भूत. तर आज कुठे दिसला भूत? आज सगळीकडे दिसला. कुठे दिसला ते आज आम्हाला समजेल. तर स्टोरीची सुरुवात आज शुभांगी गिर मॅडम पहिले करत आहेत. चला मम्मी बोला. आता मी लग्न करून विक्रोलीला आले ना, तेव्हा मला बातमी लागली होती की हायवेला कुठेतरी आहे ना असं, म्हणजे हे आहे काय बोलतात त्याला, हायवेला नाही बोलायचं, आत्मा आत्मा फिरतो, आत्मा फिरतो असं होतं. तर त्या टायमाला काय झालं, त्या टायमापासून काय होतंय, तिथे आहे ना रिक्षावाल्याला आणि टॅक्सीवाल्याला म्हणजे हात दाखवायची, एक मुलगीचा ऍक्सिडेंट झालेला तिथे आहे आणि ती मुलगी तिथे फिरते, ती पण चांगली एकदम मस्त टकाटक काजल सारखी अशी समजणार नाही की ती भूत. हा असं समज, पण तशीच मुलगीचा ऍक्सिडेंट झालेला होता आणि ती आपला रूप खरोखरचा रूप घेऊन ती समोर येत होती. मग ती ना रिक्षावाल्याला किंवा टॅक्सीवाल्याला ती सांगायची, जरा म्हणजे अशी हात दाखवायची, ती मग बसायची. ती काय म्हणते, मला ना अमुक ठिकाणी सोड, आणि त्याच्याबरोबर आहे ना गप्पा मारत 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 यायची, खूप उशीर त्याच्याबरोबर गप्पा मारायची, मध्येच ती आहे ना थांबायची गप्पा मारायची. तर त्याला काय वाटलं, रिक्षावाल्याला काय वाटायचं, ती झोपली वाटतं मॅडम. तर ती मग आवाज देत नाही, उतरत नाही. त्यांनी असं पाठीमागे बघितलं तर रिक्षात कोण नाही. बापरे. हा असं तो, अशी तिकडे परिस्थिती आहे ना नेहमी घडते, नेहमी घडते. हा म्हणजे त्या मुलीचा आत्मा आहे ना असं माणसांना, पण ती काय करत नाही, बरोबर, त्यांना घाबरवत नाही, ती काय करत फक्त हेल्प मागते. आणि तिथे आता त्या साईडला ना ती लोकांना आता सवय झाली आहे. मग ते ती अशी दिसली ना, मुलगी दिसली ना त्या ठिकाणी, तर ते रिक्षावाले तिथे थांबत नाही, ते सरळ पुढे जातात. आणि इतर ठिकाणी पण म्हणजे लिफ्ट वगैरे दिला जरा भीतीच वाटते, नाहीच वाटते काय असेल का, कोण असला ना तर ती भीतीच वाटते. नाही आता असंच ना, म्हणजे दरोडेखोर वगैरे किंवा ते तर त्यावेळी काळात होते, पण आता पण असं काय होतं माहितीये, आपल्यासोबत बसतात गाडीमध्ये वगैरे आणि आपल्यालाच लुटून लुटतात, आपल्याला म्हणून लिफ्ट बिफ्ट त्याच्या चक्कर मध्ये पडायचंच नाही. काही काही लोकांना पण विश्वास नाही, विश्वास नाही काही काही लोकांना, पण तोपर्यंत एक्सपिरियन्स येत ना तोपर्यंत माणूस विश्वास नाही ठेवत. आणि एकदा एक्सपिरियन्स आला की झालं कल्याण. आता आमच्या कॉलनीमध्ये आम्ही घाटकोपरला राहिला होतो, सांगते तुम्हाला हे, तर आम्ही पण आवाज ऐकले. तर आमच्या बिलकुल समोरच्या बिल्डिंगमध्ये रात्रीच 1:30-2 दरम्यानच अशी, कोण यायचं माहित नाही, पण त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये दिवा पण लागायचा आपोआप, आपोआप दिवा लागायचा. आणि कोण माणूस आहे की बाई आहे कोणाला माहित नाही, संडा साप खराट्याचा आवाज यायचा, खर 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 खर, आणि पाण्याचा चुप. तर आम्ही असं उठायचो ना की बाई रात्रीचो, म्हणजे आम्हाला पण आवाज येतोय. मी हे अनुभव घेतलेला आहे. त्या संडासाची लाईट पेटायची आणि तो संडास खर 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 खराटा घेऊन साफ करतात. एवढ्या रात्री रोजच व्हायला लागलं ना, मग सगळेच उठायला लागले, अरे बापरे एवढं पाणी कोण वापरते आणि एवढं खराट्याने कोण धुतय. हा तेच ना, मग सगळ्यांना तो अनुभव यायला लागला. पण गंमत काय माहितीये का, जे त्या घरात राहत होते ना त्यांना आवाज येत नव्हते, पण आजूबाजूवाल्यांना आवाज येत होते. अशी परिस्थिती तिथे झालेली. आणि मग तो जिथे ते राहत होते जोडप, ते म्हणतात नाही नाही बिलकुल नाही, तुम्ही काय बोलता, आम्हाला तर आवाज यायला पाहिजे की नाही, तुम्हाला कसा आवाज येतो, आम्हाला आवाज येत नाही तर आम्ही काय विश्वास ठेवणार. आणि आम्ही नाही मानत. पूर्वी आमच्या इकडे जंगल होतं चारी बाजूने जंगल, आणि 7 नंतर तुम्हाला तर कोणीच दिसणार नाही. आणि जर तुम्ही त्या 7 वेळी तिकडे आलात त्या जंगलात, तर ते भाजीपालेवाले भाजी विकून निघायचे घरी यायला, त्यांचे तिकडे बळी गेलेले आहेत, त्यांचा मर्डर आहेच आहे तिकडे. कारण काय काय जण तर लुटायचे त्या भाजीवाल्यांना, पण झाडावर बसून उड्या मारून त्यांच्यावर, ते त्यांच्याकडे त्यांना माहिती आहे हे आता पैसा त्यांच्याकडे
भाजी विकले तर असणार ना काय ना काय, ते त्यांच्या पाकिट त्या लोकांनी घेऊन त्यांना मारून टाकून ते सटकलेले असे हे रोजचे काय ना काय किस्से तिथे व्हायचे. म्हणून सातच्या नंतर तिथे जाणं म्हणजे फार धोक्याचं होतं. पण ते असे तो खराट्याचा आवाज यायला लागला ना, मग नंतर काय झालं, एकदा त्यांच्याच घरात पाहुणे आले राहायला गावामध्ये. हा तर तो माणूस त्या जो टाइम पिरियड होता की खराट्याचा आवाज येतो खान, त्याचवेळी तो माणूस इथे बाथरूममध्ये टॉयलेटला गेला आणि त्याला पकडला. बापरे, कारण हे दोघं नवरा बायको एकदम गाढ झोपले, तर त्या टायमाला उठतच नव्हते. गाढ झोपायचे बिचारे, दोघं सर्व्हिसवाले होते, ते गाढ झोपून ते सकाळीच पहाटेच उठायचे, ते त्यांच्या कामाला लागायचे नाही. तर पण सगळे बोलायचे ह्याच्याच घरात आवाज येतो, ह्याच लाईट चालू असतं. आणि त्यांना हे पण माहित नाही आपली लाईट चालू कशाला बघते, एकदा झोप लागल्यावर. मग त्याला जेव्हा पकडला आणि तो खराटाचा आवाज बंद झाला, तेव्हा आम्हाला पहिला ऐकायला आलं ना की खराटा हा यांचा चालू झाला. आणि जेव्हा खराटाचा आवाजच बंद झाला तेव्हा त्यांनी त्या माणसाला आतमध्ये पकडला ना, त्याच्या टायमावर तो आला. बरोबर. हा तर नंतर असं कळला तर त्याला पकडला, पण तो खूप जोरात धक्का मारून बाहेर आला, म्हणजे वाचवा वाचवा वाचवा. तेव्हा हे जागे झाले ते सगळे. काय लगाल बोलतो, नाही नाही इथे काहीतरी आहे, इथे आहे काहीतरी आहे, मला पकडले मला पकडले. तर कोणालाच त्यांना आम्ही एवढे वर्ष राहतो आम्हाला नाही पकडलं, आणि तुम्ही आता आमचे पाहुणे आले आणि तुम्ही काय असं बोलता ना, उगाच बाबा लोक काय बोलतील आम्हाला, असं ते दोघं नवरा बायको बोलायला लागले. पण त्यांनी सांगितलं आजूबाजूला, कारण त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून न्यावं लागलं रात्री. घाबरला आणि एकदम थरथरायला लागला ना, पण ते पण घाबरले असं काय झालं असं. मग नंतर त्यांनी त्याला त्या माणसालाच सांगितलं, कसं सांगितलं माहीत नाही, ते त्याला घरी येऊन गेले. ते लोक पण गावावरून आलेले, मग त्यांच्या तिकडे देवाधर्माचं काय केलं त्यांनी. तेव्हा असं आलं की त्या जेव्हा हे लोक येण्याच्या अगोदर, बिल्डिंग बनायच्या अगोदर, सर्वच जंगल होतं ना तिथे, तो सफाई कामगार होता आणि तिथे त्याला मारलं गेलेलं. बापरे. तर तो हा तर तो सफाई कामगार होता, तो खारखार संडास धुवायचा ना पाण्याचा, तो त्याचा आत्मा तो बरोबर त्या टायमाला यायचा, टायमाला यायचा. आणि तीनच्या नंतर खराड्याचा आवाज नाही यायचा, हे दोन अडीचच्या हे मध्ये व्हायचा, तीनच्या नंतर तो ना. हे आमच्या कॉलनीतल्या सगळ्यांना माहितीये, ही एक फेमस स्टोरी आहे. मग ते लोकांनी पण रूम खाली करून गेली, पण त्या रूममध्ये कोणीच नाही आलं राहायला. आमच्याच रिलेशनमध्ये आमच्या गावाला ती घटना घडलेली आहे. ती बाळंतपणामध्ये मेली, तिने जन्म दिला मुलाला, पण ती मेली तेव्हा. तर तिचा आत्मा त्या मुलाभोवती, म्हणजे तिला बघायचं होतं, खूप वर्षांनी मूल झालं, आणि मूल झालं आणि तिला ऑन द स्पॉट तेव्हाच गेली. आणि ती काय करायची, आता एवढं तान बाळ आणि त्याला दूध बीध ला, आता कोण पाजणार, कोण पाजणार, बरोबर. तर तिचा आत्मा त्या मुलाभोवतीच फिरायला. पण हे अगोदर अनुभवला नाही आलं. पण बाहेर बघा, असे ते मोठ्या मोठ्या पाळण्याचं पाळणे पहिले खूप असायचे, असे असं वाड्यासारखं घर होतं. त्या वाड्यामध्येच तो बाहेरच पाळणा लागलेला असेल. तिने सगळी अरेंजमेंट करून ठेवलेली की माझं बाळ येणार, मग मी त्याला असं पाळण्यामध्ये घालणार, मग मी ते बाहेर असं, म्हणजे इतकं तिला हे होतं. खूप वर्षांनी झाले ना, आणि तिने ते पाळण्यामध्ये त्याला त्या बाळाला अशी म्हणजे तिचं ते स्वप्न होतं, मी बाळाला असं सगळं करणार. तिने दुपटी बिपटी सगळं ठेवलेलं अरेंज करून सगळं असं. आणि ती मेली ना, मेली तर सगळ्यांना बोलत, म्हणजे टेन्शन आलं की आता ह्या बाळाला कोण बघणार, एवढा छोटासा जीव. आणि घरामध्ये नवऱ्याशिवाय दुसरं कोण नाही, सासू सासरे आणि ते दोघं नवरा बायको ना. आता सासू सासरे पण म्हातारे आहेत, एवढं तरुण नव्हतं ते. आता त्या बाळाचं काय करणार, आता तो बाप पण किती हे करणार ना, त्यांना पण कामाला जायचं आहे किंवा काय. ही बाई अक्षरशः तिचा आत्मा तिकडे यायचा, बाई रात्रीची ती यायची आणि अक्षरशः गाणी बोलायची, गाणी दूध पाजायची. आणि तरी सुद्धा या लोकांना माहित नाही की कधी ती येते, त्या पाण्यामध्ये घेऊन बसते, त्याला झोपाळा मोठा त्याच्यावर बसते, त्याला दूध बीत पाजते आणि निघून जाते. आणि सगळं जण असो 6 महिने चाललेलो आणि बाळ हे असो गुटगुटी गुटगुटी, सगळे विचार करायला लागले. जेव्हा याची आईच वारली तर ह्या बाळ एवढा गुटगुटी दूध, म्हणजे कसं काय कसं काय,
किंवा आपण बाहेरचं वासराचं किंवा गाईचं कोणाचंही असं दूध दिलं तरी मूल आईच्या दुधावर त्याचं तब्येत होते ना. मग ह्या मुलाची तब्येत एवढी कशी काय वाढली म्हणजे सगळ्यांना असं वाटलं, त्यांना वाटलं वा वा किती हे लोक देखभाल करतात हे ते. पण ते सासूला शंकायला लागली, आम्ही त्याला तसं दूध नाही पाजत होय. हा मग हे एवढं आणि मस्त हसत राहतो, कधी रडत नाही काय नाही ते त्याच्या भोवतीच. पण ते कोणाला दिसतंय किती आली किंवा काय की काय, पण ते बाळ एवढं मस्त टमटमी झालं एकदम. आणि मग 6 महिन्यानंतर एकदा म्हणजे पौर्णिमेची रात्र होती तेव्हा गावाला बघा ते चांदणी रात्रामध्ये बोलतात ते सगळे जण बाहेर झोपतात ना ते याच्यात चांदणी रात्र त्याच्या झोपतात. तर तसं ते गावचे लोक असे बाहेर झोपायचे खाटे टाकून. तेव्हा ते त्या लोकांना ते गाण्याचा आवाज आला. ती जेव्हा आली आणि ती अंगाई गायला लागली आणि सगळं तर कुठून आवाज येतोय काय कोणतरी गातय पण गातय पण कोण गाणार आणि या गावामध्ये कुठं बाळ आहे कोण, एकच ते बाळ आहे त्याची आई मेली आहे. ते लक्षातच नाही कोणाच्या की ती बाई मेली आहे, ते तर गेलं डोक्यातून. पण एकच बाळ छोटा आहे हे सगळ्यांना माहित आहे. अंगाई कशाला गाईल, काहीतरी गाणी गाईल ना, फिल्मी गाणी काहीतरी गाईल. पण ही अंगाई गाते, छोट्या मुलाला बोलवते असं. आणि मग ती इतकं तिचा गळा पण छान मस्त गाणं गाते. सगळे आपले उठून असे असे एकमेकांकडे बघतात आवाज कुठून येतोय अंगाईचा. तो घाबरायला पण झालं ना, कुठं तो कोण बाई दिसत नाही. आणि मग नंतर झालं काय, आता ते भूतक हे तर सगळ्यांना नाही दिसत, पण एक म्हातारा होता तो म्हातारा बोली ती बघ तिथून आली, समोरून आली आहे बघ, तिने बाळाला उचललंय सुद्धा आणि ती बाळाला दूध पाजते आणि अंगाई गाते हे मी माझ्या डोळ्याने बघतोय. कोण आहे काय माहीत नाही पण ती आली आहे, त्या बाळाला हे करते, बाळ पण हसते तिच्याकडे बघून. असं एक तास तो सीन चाललेला. आणि मग तेव्हा कळलं की हे बाळ का गुडगुटी दे, त्याची आई आहे ती. मग त्या लोकांनी गावातल्या भक्ताकडे बघितलं तेव्हा त्याने सांगितलं होय खरं आहे, त्या बाळाच्या ना पाठीवर आहे ना तिची थाप, त्याची निशाणी ती थपवायची अशी अशी. तर त्याच्या हाताचे दोन निशाणे आणि हे तर त्या सासूला काहीच माहित नाही पाठी बाळाच्या काय हात आहे कि काय आहे काय, कशाला काय कोण बघणार. बस बाळ मस्त खुश आहे ना, ते बाळ रडत पण नव्हतं मग एवढं छान होतं. आणि मग त्यांनी सांगितलं हिचा आत्मा फिरतोय, तुम्ही त्या आत्म्याला असं बरं नाही, ते जर बाळाचं मोठं मोठं होत गेलं आणि त्याला सवय झाली की हा ही येते मला छानपैकी बघते करते कुठपर्यंत, पण तिचा आत्मा तर इथंच तडपडत राहील ना. आणि माझा त्या बाळावर कधी मोठं होऊन परिणाम झाला की ना आज तिने आली ते वाट बघायची सवय होती अशी की हा आता ती येणार आहे मला दूध पाजणार आहे असं कुठपर्यंत ना. मग हे एक धोकादायकच आहे ना. मग त्यांनी तिला बोलवली, ते बघत आले मग त्या घरातच तिचं ते बोलवलं तिच्या आत्म्याला. आणि पूर्वी तर खूप सत्व होतं तुम्हाला तर माहीत असेल, तर त्या तिला बोलवली आणि तिला सांगितलं की तू असं करू नको, तुझंच बाळ आहे आम्ही बघतो व्यवस्थित, पण तू त्याला सोड, तुझा आत्मा भटकायला नको, काल उठून तूच बोलशील नाही मला माझं बाळ पाहिजे आणि घेऊन निघून जाशील तुला वाटतंय ना त्यांनी मोठं व्हावं त्यांचं शिक्षण चांगलं व्हावं, हा तुझंच मूल आहे आम्ही बघतोय व्यवस्थित, तू असं करू नको, तुझा नवऱ्याला त्याचाच आधार आहे, तो कोणाचं तोंड बघणार, आई वडील पण म्हातारे तू विचार करते तिला सांगितलं. तर ती बोली नाही नाही मला विचार नाही करायचा, ते बाळ माझंच आहे आणि मी येणारच. तिने अड घातली काय माहिती आहे काय, की त्या बाळाला आई नाही करायची, दुसरी बायको नाही करायची, ती बायको काय माहीत त्या बाळाला माझ्या नीट बघेल काय, हां नाही तर माझ्याच नवऱ्याला ती प्रेमामध्ये हे करेल पण हे बाळ बाजूला राहील, याचं संगोपन व्यवस्थित होणार नाही. हां तर तुम्ही दुसरं लग्न नाही करा तर मला वचन दे, नाही तर नवऱ्याला मी नवऱ्याला काय बाळाला काय नवऱ्याला पण मी सोडणार नाही. आज मला एवढ्या वर्षाने मूल झालं आहे तर मी नवऱ्याला पण नाही सोडणार ना बाळाला, दोघांना घेऊन जाईन. मग जेव्हा त्यांनी वचन दिला आणि तिचा जे काय होता जसं आता ती आधी गेली ना तिची ओटीपीटी जे काय तिचं देणं आहे हां ते द्यावं लागतं,
ते सगळं त्यांनी केलं आणि मग शांतता झाली सगळी पूर्ण. आणि मग त्या दिवसापासून त्या बाळाला नाही कधी कोणी त्या बाईला नाही पाहिलं ना बाळ पण काय नाही. त्या दिवसापासून बाळ रडायला लागलं. जन्म झाल्यापासून ते बाळ रडत नव्हता का? तर ती त्याला हे तिची पॉवरनी ते सगळं शांत करत बरोबर ती येत होती ना, येत होती प्रेम देत होती सगळं असं माया. आणि नंतर ती दिसायची बंद झाली, यायची बंद झाली, यायची बाळ रडायला लागला. पण बाळ रडणं पण गरजेचं होतं, कारण लहान मुल असं थोडी असतं की हसतंय तर मग रडायला पण पाहिजे ना त्या बाळाने. बाळ तर उलट रडत रडत कॅव कॅव करूनच मारायचे ना, तसं तिच्या बाबतीत नाही घडलं. असं झालं कारण ती तेव्हाच मेली ना, ते आलं तिने जीव सोडला लागेल अशी घटना झालेली. हे किती आम्हाला म्हणजे प्रसिद्ध झालेली त्या गावामध्ये ही घटना. पण अशा गोष्टी अशा स्टोऱ्या असतात घडलेल्या असतात, अनुभवायला लागतो. आमच्या आई बोलायची ना की तुम्ही म्हणता ना आम्ही आपण कसं काय सांगत नाही, पण हे गावाला समोर घडलेले गोष्टी पूर्वी गावाला तर असल्या घटना झालेले तेच का असं पण नाही. एका गावामध्ये आहे ना वरात जात होती नवरा नवरीची लग्न लागलं आणि वरात जात होती मधी नदी, नदीतून म्हणजे होडीतून जाणार ना बरोबर, तर होडीतून जाणार तर ते आहे ना रिकामे न वाजवता जात होते. अच्छा. म्हणजे नवऱ्या बरोबर आहे ना तर वाजत पाहिजे होडीमध्ये पण, म्हणजे नवरा वाजत गाजत जातोय असं पाहिजे. तर ते सुने जात होते तर त्यांच्यामध्ये ना ऍक्सिडेंट हे म्हणजे ते बुडाली होडी बुडाली आणि ते तिकडे ना नवरा नवरी बुडून मेली. पण ते खरोखरची हकीकत आहे एका गावातली. पण त्या गावात त्या नदीवर आहे ना दर आंबोश पौर्णिमेला आहे ना वाजंत्री वाजते. सगळ्यांनी नाचायला जावं असं करतात नाही करता, नदीला नारळ वाहतात आणि आमचा प्रवास सुखकारक होतो. जसं आपण कुठे फिरायला वगैरे लॉंग डिस्टन्स वर जातो कारच्या अवतीभोवती आधी आपण नारळ फिरवतो, नारळ द्यायचा असतो आणि आपण बोलतो गणपतीचा मोरया मग गाडी स्टार्ट. आमचा बाबा विघ्न तुम्ही जे काय असेल ते हे दे पार पाडा. नाही ते पुसायला आले ते. अच्छा. हे अशा आशय होतात आता तिथे ते फिनेलने पुसायला आले आणि तो वास इकडे आला तर बाबा कोणता वास आलाय. कधी कधी माणसं मी तुम्हाला बोलू का या सगळ्या गोष्टीमध्ये एवढं पण डीपली तुम्ही विचार करू नका की बापरे असं मग तुम्ही प्रत्येक वेळी कुठेही जाल किंवा काही कराल ना येऊ ना बापा असं मग घाबरून असं राहायचं नाही. अलर्ट राहायचं. तुमच्या आजीकडे आजोबांकडे त्यांच्याकडे पण स्टोरीज असतील असे सगळे ते पण तुम्हाला जेव्हा तुम्ही त्याला विचाराल ना की असं का तेव्हा तुम्हाला बघा एक एक ते स्टार्ट करतील स्टोरी आणि बघा काय काय आणि त्यांना आपल्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असतो. आता काय काय हॉरर फिल्म्स आहेत पण ते बोलतात ना की हे सत्य घटनेवर आधारित आहे बरोबर. मग ते थोडी खोटं बोलणं खूप सोपं असतं जसं आता आम्ही बोलतोय घाबरायचं नाही ना, पण जेव्हा प्रसंग येतो तेव्हा तर सगळ्यांची जावा टाईट असते. आणि तुम्ही असं कधी कुठे तुम्ही जाताय म्हणजे कुठे तुम्ही मार्केटला गेलात किंवा अशा ठिकाणी जिथे तुम्ही कधी गेलात नाही अननोन प्लेसेसमध्ये आणि तुम्हाला असा भास होतोय की ना काहीतरी प्रॉब्लेम आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे, सरळ निघून जावं तिकडनं हनुमान चालीसा वाचायला घ्या घरी येऊन जबीब चालू करा. बोलला सर्वांनी आपापल्या एक्सपिरियन्स आणखी अनेक गोष्टी आहेत. आता फक्त मी कॅमेऱ्याच्या पाठून बोलतो तुम्ही फक्त ऐका. 2 मिनिटाची स्टोरी आहे पण ती मी टीव्हीवर बघितली होती ऍज अ सिरियल, माझ्यावर घडलेली नाही. ठीक आहे. एक कामाला जाणारा व्यक्ती तुम्ही विज्युअलाइज करत आहात चांगला युनिफॉर्म घालून प्रोफेशनली कामाला जातोय नेहमी रस्त्याने जातो चाललं त्याला म्हणजे पैसे सेव्हिंग करायची भरपूर आदत आहे. तो दिवस लेट सुटला का लवकर सुटला त्याला चालायची सवय. तो कधी पण जायचा चालत जायचा चालत यायचा चालत जायचा. एक दिवस चालत जात होता आणि स्ट्रीट लाईट ऑन ऑफ झाल्या. अच्छा. स्ट्रीट लाईट ऑन ऑफ झाल्या तर हेच नाही परत पुढे गेला परत पुढच्या स्ट्रीट लाईट ऑन ऑफ झाल्या. ओके. मग त्यानंतर तो घरी गेला आणि अचानक बॉडी पेन व्हायला लागला त्याला भरपूर बॉडी पेन व्हायला लागला. 1-2 दिवस काय नाही पण तिसऱ्या दिवशी बोलला ना डॉक्टरकडे जायला पाहिजे आपल्याला. काय झालं असं मला अचानक मी तर एवढा चांगला रोज वॉकिंग करतोय वॉकिंग काय करतो फिटनेससाठी
पण बॉडी पेन व्हायला लागलं, शोल्डर पेन व्हायला लागलं सर्वात जास्त. मग डॉक्टर बोलतात तुला काय पेन होतं जास्त, तो बोलतो माझा ना हे शोल्डर भरपूर, म्हणजे खांदा दाखवतो तू दाखव काजल खांद्यामध्ये, हा हे असं ना भरपूर दुखायचं त्याचं. मग डॉक्टर पण चेकअप केलं, म्हणतो तुझं सर्व बरोबर आहे, तुझं कसं दुखतोय, सर्व उपचार करून बघितले. मग तो बोलतो नाही नाही मला दर दिवशी चौथ्या दिवशी अजून वाढते, पाचव्या दिवशी भरपूर वाढलं, तो ऍडमिट झाला. हा भरपूर म्हणजे ऍडमिट करून ठेवलं की उपचार तरी वा, तो घाबरला की असं का होतं, एवढं का पेन होतं, तुम्ही म्हणता मला पेन नाहीये. मग त्याचा एंडिंग होती त्या व्हिडिओ त्या स्टोरीची, जे मी टीव्हीवर बघितलं या गोष्टी. मग त्याचा मित्र म्हणजे ते फोर बोलतात टू बी कंटिन्यूड अशी सिच्युएशन मध्ये सिरियल होता तो. मग त्याचा मित्र आला बघायला, त्याचा एकच मित्र ऑफिसचा, तो बोललो काय झालं तू ऑफिसला पण नाही आला, तू इकडे ऍडमिट झाला, तो बोलतो नाही रे मला शोल्डर अंग तर दुखतोच आहे असं वाटतं, भार आहे अंगावर, शोल्डर दुखतो मला भरपूर, माझे खांदे भरपूर दुखतात. तो बोलतो काय ना उपचार व्हायला लावू, डॉक्टर चांगले आहेत उपचार चांगले आहेत, तो पण बोलतो हा उपचार चांगला होईल. मग तो जायला निघाला, त्याचा मित्र, त्याचा मित्र बसलेला आहे, तू जशी बसली आहेस ना तसा त्याचा जो अंग दुखतो तो मित्र बसलाय. आणि जाताना मित्रांनी आपला एक काचेचा दरवाजा होता, म्हणजे आरपार दिसतो ना काच असते, ट्रान्सपरंट काच असते, त्यांनी फक्त तो उघडला आणि तो रिफ्लेक्शन, त्याच्या मित्राची रिफ्लेक्शन त्या काचेवर दिसली, आणि त्याला एक झलक वर दिसला त्याच्या मित्राच्या शोल्डरवर भूत बसलं. आणि ते म्हणून ते एकदम दुखत होतं त्याचं, असं हे दिसलं आणि तो बाहेर गेला. आणि तो शॉक झाला, बोलला हे काय बघितलं मी, आणि तो आतमध्ये गेला ना तेव्हा त्याला तशीच पोझिशन दिसली, तो त्याचा मित्र तसाच वाकला होता जसा तो बसला होता. काजल भीती वाटली तुला ते ऐकून? भीती वाटते म्हणजे काय, नाही मी तुला आधी सांगतो रे काय, कधी पण जातो तू राहून मरायला, राहू नको, जाऊ नको रात्री रात्रीचा, नाही जायचं.